नमस्कार, मी राहुल फाटे रूपदा या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. दर आठवड्याला आपण आता सध्या भेटतो आहोत ते केसांच्या समस्या घेऊन. टक्कल, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, पुरुषांमध्ये पडणारं टक्कल, या सगळ्या गोष्टी करता करता मला अनेक फोन येतात, अनेक लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोचतात. आणि खूप जणांचं म्हणणं असं होतं की चाई या विषयावरती आम्हाला खूप सारी माहिती हवी आहे, कारण खूप लोकांना चाई पडल्यानंतर नेमकं काय करावं ते कळत नाही, त्याचे उपचार नीट होत नाहीत आणि हे लोक त्रस्त असतात. आज आपण समजून घेऊयात चाई किंवा ॲलोपेशिया एरियाटा या विषयावर. मुख्य लक्षात घ्या, याला आपण मराठीत चाई म्हणतो किंवा हिंदी गुजरातीमध्ये याला उंदरी असं म्हटलं जातं. हा याला नेमका आपल्याला रोग म्हणता येणार नाही, पण हा एक सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. अचानकपणे केसांमधल्याच एखाद्या ठिकाणचे केस झपाट्यानं गळतात आणि रुपयाच्या शिक्क्यासारखे एक टक्कल केसांच्या मधूनच आपल्याला दिसायला लागतं. आणि हे टक्कल पडायला लागलं की ती बाई किंवा तो पुरुष भेदरून जातात की हे काय विचित्र होत आहे. एकाच ठिकाणचे केस निघून जर पूर्ण असं रुपयासारखं टक्कल पडलं तर ती झाकता झाकता पंचायत होते आणि तरी ते कुठं ना तरी लोकांच्या लक्षात येतच आणि ते विचारतात हे काय तुम्हाला चाई लागली, आणि मग ती व्यक्ती जास्तच अस्वस्थ होत जाते. नेमकं काय घडतं तर लक्षात घ्या की रुपयासारख्या असे शिक्क्याच्या आकाराचे केस गळून टक्कल पडण्याचा प्रकार त्याला ॲलोपेशिया एरियाटा असं म्हणतात. कधी कधी एकच रुपया एवढा शिक्का डोक्यामध्ये असतो, कधी कधी खूप सारे असतात, जे 10-12 ठिकाणी असे पुंजके गायब झालेले असतात आणि ते तर खूपच घाण दिसतात. खूपदा अशा प्रकारचा ॲलोपेशिया एरियाटा झाला की लोक डॉक्टर्सकडे जातात किंवा ब्युटी पार्लरमध्ये जातात, स्टेरॉइड्स किंवा इतर गोष्टी वापरून याच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात आणि ट्रीटमेंट केल्या की इथे नवीन केस येतात. 8 दिवसांनी त्या बाईला दुसरीकडे कुठेतरी पुन्हा एक शिक्का सापडतो, त्याचा उपचार करायला जात नाही तर तिसरीकडेच सापडतो. म्हणजे एका ठिकाणचा उपचार करायला जातो, दुसरीकडे ठिगळ पडतं. म्हणजे अनेक ठिकाणी असं जेव्हा वस्त्र फाटायला लागतं तेव्हा प्रश्न असा पडतो की ठिगळ किती ठिकाणी लावायचं. आणि मग या ॲलोपेशियाला काही इलाजच नाही अशी भावना तयार होते. खूपदा तर पहिल्यांदा एकच शिक्का येतो डोक्यामध्ये, हळूहळू एकाचे दोन, दोनाचे चार होत जातात आणि करता करता संपूर्ण डोकं अशा पॅचेसनी भरून जातं. काही ठिकाणी थोडे केस असतात, काही ठिकाणी पूर्ण टक्कल, आणि त्याहून हॉरिबल कधी कधी संपूर्ण टाळूवरचे केस गायब होतात, ज्याला ॲलोपेशिया टोटॅलिस असं म्हटलं जातं. टकला व्यतिरिक्त दाढी, मिशा, काखेतले केस, जननांगांवरचे केस, अंगावरचे केस सगळेच जातात, त्याला ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असं म्हणतात. आणि या प्रकारच्या प्रॉब्लेमबद्दल अनेक मतं अनेक ट्रायकॉलॉजिस्ट मांडत असतात आणि खूपदा असं सांगितलं जातं की ॲलोपेशिया एरियाटा हा ऑटो इम्युन डिसीज आहे. ज्याप्रमाणे शरीरावर पांढरे चट्टे येतात किंवा ज्याप्रकारे संधिवातामध्ये ऑटो अँटीबॉडीज शरीराच्या पेशींवर अटॅक करतात आणि संधिवात होतो, तसंच शरीरातल्या अँटीबॉडीज केसांच्या मुळाशी अटॅक करतात आणि केस गायब होतात. मान्य आहे, परंतु मला प्रामाणिकपणे असं सांगावंसं वाटतं की चाई किंवा उंदरी हा जो प्रकार आहे ॲलोपेशिया एरियाटा असं आपण ज्याला म्हणतो, त्या प्रकारामध्ये फक्त ऑटोइम्युनच्या दृष्टीने बघितलं तर उपचार योग्य होऊ शकत नाही. कारण याला दोन कारणं प्रामुख्यानं आहेत, एक म्हणजे प्रचंड स्ट्रेस आणि दुसरं कारण म्हणजे ऑटोइम्युन डिसीज. आणि म्हणून ज्या वेळेला चाई पडलेला एखादा क्लायंट, एखादा पेशंट आपल्याकडे येतो, त्यावेळेला त्या पेशंटचा पूरक पद्धतीनं अभ्यास करून मग आपल्याला ठरवायला लागतं की हा ऑटोइम्युन डिसीज आहे
की स्ट्रेसमुळे झालेला आहे. एक उत्कृष्ट उदाहरण मला या ॲलोपेशियाबद्दल सांगावंसं वाटतं. एका वर्कशॉपमध्ये एक ब्युटिशियन शेजारच्या लोकांना आणि त्यांच्या छोट्याशा मुलीला घेऊन आले. ही छोटीशी मुलगी अगदी 4-4.5 वर्षांची, मे बी 5 वर्षांची म्हणा, आणि तिच्या डोक्यामध्ये ॲलोपेशिया एरियाटाचे अनेक पॅचेस, अर्धं डोकं टकलाने भरलेलं आणि अर्ध्या ठिकाणी केसेस. ती विचित्र दिसणारी मुलगी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ती भेदरलेलीच होती. आणि तिच्याशी बोलणं झालं, तिचा नीट अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळे स्ट्रेसमुळे गेलेले केस आहेत. विचार करा, एवढ्याशा लहान मुलीला कशाचा बरं स्ट्रेस असू शकतो. गोष्ट अगदी सिंपल होती. लक्ष दिल्यानंतर असं लक्षात आलं की आई वडील प्रचंड मोठमोठ्याने घरात भांडायचे आणि त्यांची भांडणं झाली की आई सांगायची मी जीव देऊन टाकेन. आणि ही मुलगी शाळेत गेली की तिला दिवसभर शाळेमध्ये तीच धास्ती की माझी आई जिवंत तर असेल, माझी आई जिवंत तर असेल, ती मेली तर नसेल. आणि हा विचार एवढा तिच्या मनावर बिंबल्या गेला की त्या धास्तीमुळे तिला टक्कल पडायला लागलं. म्हणजे एखाद्या लहान मुलाला केवढा प्रचंड स्ट्रेस असू शकतो. आणि त्या स्ट्रेसचा कारण कळल्यानंतर जेव्हा आई वडिलांना समजावून सांगितलं तेव्हा म्हटलं तुम्हाला भांडायचं मनसोक्त भांडा, पण या मुलीसमोर अजिबात नको आणि अशा विचित्र कमेंट्स करण्याचं टाळा. तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारचा बाह्य उपचार न करता केवळ काउन्सिलिंगमधनं ज्या वेळेला तिच्या आई वडिलांचं वागणं बदललं त्यावेळेला तिचा स्ट्रेस कमी झाला आणि तिला परत आपोआप नॉर्मल केस आले. म्हणजे ॲलोपेशिया एरियाटाचा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठला असेल तर तो म्हणजे स्ट्रेस. लहान मुलं खूपदा त्यांना शाळेत जायचं नसतं, ती खूप आईला अटॅच्ड असतात. आईला सोडून शाळेत जाणं हाच त्यांच्यासाठी खूप मोठा स्ट्रेस असतो. आणि अशा स्ट्रेसफुल वातावरणात जेव्हा ती मुलं जातात तेव्हा काही मुलांमध्ये टक्कल ॲलोपेशिया एरियाटा होण्याचं प्रमाण निश्चित दिसून येतं. अशा मुलांचं प्रॉपर काउन्सिलिंग, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आई वडिलांचं काउन्सिलिंग या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर या मुलांचा ॲलोपेशिया एरियाटा निश्चितच टाळता येतो. मोठ्या माणसांमध्ये मात्र काय घडतं आपण बघूयात. घेऊयात एक छोटासा ब्रेक. छोट्या ब्रेकनंतर परत भेटूया रूपदा कार्यक्रमात ॲलोपेशिया एरियाटा या विषयावर बोलायला. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि आज आपण बोलतो आहोत ते ॲलोपेशिया एरियाटा या विषयावर. हा चाईचा प्रकार प्रामुख्यानं घडतो तो स्ट्रेसमुळे. मी सतत या प्रकाराचे ट्रीटमेंट्स करत असल्यामुळे आणि पेशंट काउन्सिलिंग करत असल्यामुळे असं लक्षात येतं काही काही फार महत्त्वाच्या आणि गमतीशीर गोष्टी पण बघायला मिळतात. एक महिला आमच्याकडे आली आणि तिच्या केसांमध्ये छान मोठा, अगदी जुना चांदीचा सिक्का असावा एवढा मोठा ॲलोपेशियाचा पॅच होता. ओव्हरऑल चौकशी झाली, स्ट्रेसबद्दल बोलणं झालं, नवऱ्याबद्दल बोलणं झालं. नवरा एकदम छान होता, नवरा बायकोंचं पटत होतं आणि अचानक टक्कल पडलं. आणि खूपच चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की लग्न झालेली ननंद तिच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणून वर्षभर यांच्यात येऊन राहिलेली होती आणि त्या नंदेनं दिलेल्या त्रासामुळे आणि ती ननंजी नवरा बायकोत भांडणं लावून द्यायची त्या प्रोसेसमुळे या बाईला टक्कल पडायला लागलं होतं. म्हणजे अशी छोटी छोटी का होईना अनेक कारणं असू शकतात ज्यामुळे ॲलोपेशिया एरियाटा तयार होतो. आणि मग अशा ॲलोपेशियाची ट्रीटमेंट लहान मुलांमध्ये तरी नुसत्या काउन्सिलिंगने होऊ शकते पण मोठ्यांमध्ये एक्स्टर्नल ट्रीटमेंट करूनच ॲलोपेशिया एरियाटा ट्रीट करावा लागतो. आणि प्रामुख्यानं असं लक्षात येतं की हा ॲलोपेशिया एरियाटा दोन प्रकारचा आहे, एक ऑटो इम्यून, दुसरा स्ट्रेस इंड्यूस्ड. स्ट्रेसमुळे जर ॲलोपेशिया एरियाटा झालेला असेल तर त्याला निश्चित उपचार करता येतात.
केस परत येतात. पण ऑटो इम्यून प्रकारचा जर ॲलोपेशिया झालेला असेल तर त्या ठिकाणी स्टेरॉइडची इंजेक्शन्स देऊनही पाहिजे तसा परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. याचं कारण असं की ऑटो अँटीबॉडीज आतून काम करत असतात आणि एका ठिकाणी तुम्ही उपचार केलात तिथे केस आले की दुसऱ्या ठिकाणी हे टक्कल ट्रान्सफर होतं. म्हणून उपचार करण्याच्या आधी प्रॉपर अभ्यास करून ठरवायला हवं की ॲलोपेशिया एरियाटा हा नेमका कुठल्या प्रकारचा आहे. स्ट्रेसमुळे होणारा ॲलोपेशिया एरियाटा आणि ऑटोइम्युन ॲलोपेशिया एरियाटा यांचा नीट अभ्यास केला तर असं लक्षात येईल की 80% केसेस या स्ट्रेसमुळे निर्माण झालेल्या असतात आणि 20% केसेस ऑटोइम्युन असतात. या 80% केसेसमध्ये आपण निश्चित अतिशय सुंदर रिझल्ट्स देऊ शकतो आणि तेही 4 ते 5 महिन्यांच्या आत. सर्वसाधारणपणे तर 3 महिन्यांमध्येच इथे चांगल्या केसांची डेव्हलपमेंट आपल्याला दिसायला लागते. पण काही केसेसमध्ये 3 ते 4 महिन्यांचेही उपचार करायला लागतात ज्यातनं हे केस परत येतात. ज्या वेळेला स्ट्रेस खूप वाढतो, स्ट्रेस कसं काम करतं बघा, ज्या वेळेला स्ट्रेस खूप वाढतो आणि तो बियॉन्ड टॉलरन्स जातो त्यावेळेला त्याचा पहिला परिणाम होतो त्या केसांकडे जाणाऱ्या ब्लड व्हेसल्सवर. या कॉन्स्ट्रिक्ट व्हायला लागतात आणि केसांच्या मुळाशी होणारा ब्लड सप्लाय एकदम कमी होतो. आणि म्हणून लक्षात असू द्या, काही लोक अशा प्रकारच्या प्रक्रियेला सेन्सिटिव्ह असतात आणि केसांच्या एका विशिष्ट झोनमध्येच त्यांचा ब्लड सप्लाय एकदम कमी होऊन जातो आणि या अनियमित ब्लड सप्लायमुळे त्यांचे केस झपाट्यानं गळतात, ॲलोपेशिया एरियाटा होतो. ही सेन्सिटिव्हिटी इतर लोकांमध्ये नसते आणि म्हणून प्रत्येकालाच टेन्शनमुळे ॲलोपेशिया एरियाटा होत नाही. ॲलोपेशिया एरियाटा होण्याचे खूपसे कारणं अनुवंशिक असू शकतात. आईची जर अशी टेंडन्सी असेल तर ती मुलीची असू शकते, पण हे हेरिडिटरी पण आहे असं नाही. याचे उपचार करत असताना या सगळ्या गोष्टी समजताना समजून घ्यायला लागतं की स्ट्रेसमुळे या विशिष्ट भागामध्ये ब्लड सप्लाय कमी झालेला आहे आणि ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे इथले केस गळलेले आहेत. आता इथला उपचार म्हणजे फक्त स्टेरॉइडची इंजेक्शन्स जे दिले जातात ती काम करू शकत नाहीत. इथे रक्त पुरवठा पूर्ववत करणं अतिशय गरजेचं असतं आणि त्यासाठी म्हणून केवळ बाह्य उपचार करून ॲलोपेशिया एरियाटा आपल्याला निश्चित ट्रीट करता येतो. आमच्या सगळ्याच सेंटर्समध्ये ॲलोपेशिया एरियाटासाठी आम्ही उत्कृष्ट ट्रीटमेंट्स करतो आहोत, त्याचबरोबर पेशंटचं काउन्सिलिंग आणि त्यांनी काय करायला पाहिजे यावरही मार्गदर्शन असतं. आणि त्याहून महत्त्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे ॲलोपेशिया एरियाटा जेव्हा होतो तेव्हा यातनं बाहेर निघण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन केल्यानंतर ध्यानाला तुम्ही जसजसे बसता आणि विशिष्ट पद्धतीनं ध्यान जेव्हा करायला तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला तुमचा फोकस वाढत जातो, डोक्यातला कल्लोळ कमी होतो, स्ट्रेस कमी व्हायला लागतो आणि केस गळण्याचं प्रमाण आपोआप कमी व्हायला लागतं. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं सांगायचं वाटतं की जेव्हा ॲलोपेशिया एरियाटाचं एखादं पेशंट येतं तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे या व्यक्तीला स्ट्रेस खूप आहे आणि हा स्ट्रेस कमी करणं अतिशय गरजेचं आहे. मग हा स्ट्रेस नेमका कसा कमी करता येईल, हा स्ट्रेस कमी करून आपल्याला तिथे पुन्हा केस कसे आणता येतील, ही एक फार मोठी समस्या आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि बघूयात उपचार ॲलोपेशिया एरियाटाचे. नमस्कार, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रूपदा कार्यक्रमात आपण ॲलोपेशिया एरियाटाबद्दल बोलत होतो आणि आपण म्हणत होतो स्ट्रेसमुळे ॲलोपेशिया एरियाटा येतो. हा स्ट्रेस कंट्रोल करण्याचे अनेक मार्ग आहेत, काही उपचार आहेत, काही आतून घ्यायच्या गोष्टी आहेत, काही बाहेरून लावायच्या गोष्टी आहेत. नीट लक्ष द्या, स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि काउन्सिलिंग हे दोन अतिशय महत्त्वाची माध्यमं आहेत आणि या दोन्ही माध्यमांवर ॲलोपेशिया एरियाटाचे उपचार करताना लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि
ॲलोपेशिया एरियाटा होत असताना औषध म्हणून नेमकं काय वापरलं जातं? तर लोकल स्टेरॉइड्सचा वापर ॲलोपेशिया एरियाटामध्ये केला जातो ते स्ट्रेस कॉम्बॅट करण्यासाठी. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की स्टेरॉइड्सचा वापर करून जेव्हा ॲलोपेशियाची ट्रीटमेंट केली जाते ही शॉर्ट टर्म ट्रीटमेंट असते आणि आपल्याला याचे पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. मग काय करायला पाहिजे? दोन अतिशय महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही समाविष्ट केलेत तर तुम्हाला ॲलोपेशिया एरियाटाचा त्रास हळूहळू कमी करता येईल. आणि ही दोन व्हिटॅमिन्स म्हणजे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. लक्षात असू द्या, ॲलोपेशिया एरियाटा जर झालेला असेल आणि तुम्ही व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात घेत असाल, व्हिटॅमिन ए ए फॉर ॲपल, तर तुमच्या असं लक्षात येईल की ॲलोपेशिया एरियाटा आणखीन वाढतोय. म्हणून नेहमी लक्षात असू द्या, ॲलोपेशिया एरियाटा झाला असेल तर ओव्हरडोजमध्ये व्हिटॅमिन ए घेऊ नका. रोज सकाळच्या जेवणानंतर तुम्ही रोज 500 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सीची टॅबलेट तुमच्या आहारात ठेवा. मात्र लक्षात असू द्या, व्हिटॅमिन सी डायरेक्टली घेतल्यानं खूपदा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे डॉक्टर्सना विचारून आणि जेवणानंतरच दुपारी व्हिटॅमिन सीची टॅबलेट घ्या. आणि हा स्ट्रेस आणखीन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई 400 IU कॅप्सूल नक्की घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी आतून मिळेल आणि ॲलोपेशिया एरियाटाची ट्रीटमेंट सोपी होत जाईल. या ॲलोपेशिया एरियाटाच्या ट्रीटमेंटमध्ये अनेक गोष्टी वापरल्या जातात. एक ट्रीटमेंट म्हणजे सोरॅलिन थेरपी. बावचीमध्ये असलेलं सोरॅलिन हे ॲलोपेशिया एरियाटामध्ये एक फार उत्कृष्ट औषध म्हणून काम करतं आणि म्हणून आपल्याकडे असलेलं वर्धिनी आणि सुखदा हे पॅक रेग्युलर तुम्ही डोक्यावरती लावायला लागलात तर त्यातल्या बावचीचा परिणाम होऊन तुम्हाला ॲलोपेशिया एरियाटाची रिस्क कमी व्हायला लागेल. आणखीन काय काय करता येऊ शकतं ॲलोपेशिया एरियाटासाठी? तर तुम्हाला गंमत वाटेल पण एक फार सुंदर औषध जे ॲलोपेशियाला काम करतं ते म्हणजे चिली एक्स्ट्रॅक्ट. मिरचीचा एक्स्ट्रॅक्ट अतिशय सौम्य प्रमाणात ज्यावेळेला या ॲलोपेशिया एरियाटावरती लावला जातो त्यावेळेला माइल्ड इरिटेशन तयार होऊन तिथे पुन्हा केस येण्याचे चान्सेस निश्चित वाढलेले असतात. हे असं विचित्र वाटणारं औषध आहे पण हे खूप जास्त प्रमाणात दिल्यास टाळू जळण्याची शक्यता असते आणि म्हणून अतिशय संतुलित प्रमाणामध्ये मिरचीचा एक्स्ट्रॅक्ट, लाल मिरचीचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे चिली एक्स्ट्रॅक्ट जेव्हा लावला जातो त्यावेळेला ॲलोपेशिया एरियाटाच्या ठिकाणी केस येण्याचं प्रमाण वाढतं. आणि यासाठी उपचार करता येतो तो मिझोथेरपी किंवा डर्मा रोलर्सच्या साह्यानं. 0.5 mm छोटे डर्मा रोलर्स रोज स्वतः तुम्ही घरी जर स्कॅल्पवर एरियाटाच्या ठिकाणी फिरवलेत आणि मग त्याच्यावरती जर औषधं लावलीत तर तुम्हाला निश्चित ॲलोपेशिया एरियाटाला हा एरियाटा कमी करता येऊ शकतो, परत भरून निघतात. आणि लक्षात असू द्या, आयुर्वेदिक पद्धतीनं ज्या वेळेला आपण ॲलोपेशिया एरियाटाची ट्रीटमेंट करतो तेव्हा ती तेवढ्या फक्त एका पॅचपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण टाळूचा उपचार आपण करतो. त्याचं कारण हे की संपूर्ण टाळूला औषधं लावल्यानंतर हा रुपयाचा शिक्का एका ठिकाणून दुसरीकडे पळण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढत नाही. हळूहळू तुम्हाला रुपयावरती केस यायला लागतात आणि बाकी ठिकाणी ॲलोपेशिया एरियाटा पसरत नाहीत. असा ॲलोपेशिया एरियाटा, उंदरी किंवा चाई अशी समस्या तुम्हाला असेल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या संपर्क नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या वेबसाईटवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. राहुल फाटे www.rahulfate.com इथे आमच्याशी संपर्क साधा info@rahulfate.com किंवा आमच्या संपर्क नंबरवरती कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या ॲलोपेशिया एरियाटासाठी आम्ही निश्चित मदत करूयात. पुढच्या आठवड्यात आपण परत भेटतोय रूपदाय कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी.